नमस्कार, श्रेया आठवलेस किचन अँड आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला मँगोला किंवा फ्रुटी जे आपण बाहेरनं विकत आणून कायम पितो ते घरच्या घरी कशी करायची ते दाखवते. अगदी 2 मिनिटात आपण हे फ्रुटी तयार करून आपण मुलांना देऊ शकतो, तेव्हा ते कसं करायचं ते आता बघूया. त्याच्याकरता मी आंबे घेतलेले आहे, आता मी तुम्हाला दाखवते कशी करायची ते. एक बॉल रस घेतलेला आहे आंब्याचा, त्याला अर्धा बॉल साखर घेतलेली आहे. साखर ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करा, किंवा आंबा गोड असेल तर साखर कमी लागते, पण जर आंबा थोडा आंबट असेल तर साखर थोडी जास्त लागते. त्याच्यात आपल्याला सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, अगदी 1/4 चमचाला कमी असं एवढंच घालायचं आहे. त्याच्यामुळे त्याची एक अशी आंबट चव येते थोडीशी, जी असते ना फ्रुटीला किंवा मँगोलीला, ती त्याच्यामुळे येते. आणि दुसरं म्हणजे हे प्रिझर्वेटिव्ह आहे, त्यामुळे ते छान टिकतं. पण साखर आणि हे ॲसिड सायट्रिक ॲसिडमुळे ते मँगोला तुम्ही घरी करून ठेवलात तर 8-15 दिवस फ्रीजमध्ये खूप छान राहतो. त्याच्याकरता आंबा आपल्याला शिजवून वगैरे काही घ्यायला नको आहे, असा आपण ताजा रस काढूनच घ्यायचा आहे. माझा मी वर्षभराकरता आंब्याचा रस कसा स्टोअर करायचा ह्याचासुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. तेव्हा तुम्ही जरी तुम्हाला मध्येच कधी वाटलं आपल्याला मँगोला करायचा, तर तेव्हा तुम्ही असा जर स्टोअर करून रस ठेवला असेल तर तो रस वापरूनसुद्धा मँगोला करू शकता. आता मी 1 कप रस घेतलेला आहे, त्याच्यात 1/2 कप साखर घालते आणि सायट्रिक ॲसिड घालते. अगदी 1/4 चमचालासुद्धा कमीच घेतलेलं आहे, 1/4 ला कमी घेतलेलं आहे. आणि आता हे सगळं मी साखर विरघळेपर्यंत मिक्सरमधनं छान ब्लेंड करून घेते. हा मिक्सरमधनं मी फिरवून घेतला आहे. त्याच्यात आता आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. आता ह्याच्यात आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. यादी पहिल्यांदा 1 बोल घालून पुन्हा एकदा मिक्सरमधनं फिरवून आणते आणि नंतर मग जसं आपल्याला त्याची कन्सिस्टन्सी हवी तसं आपण त्याच्यात पाणी मिक्स करूया. मग आता हे मोठ्या पातळ्यात ओतून घेतलेलं आहे. हे बघा, पातळ्यात घेतलेलं आहे मी. आता मिक्सरच्या जारमध्ये पुन्हा मी 2 बाउल पाणी मिक्स करून ते एकदा फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे ते सगळं क्लीन होऊन जातं. आता हे आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी, बाहेरचं तर खूपच असं पातळ असतं, तसं नाही, आपल्याला थोडंसं थिकनेस हवा त्याला, त्याच्याप्रमाणे आपल्याला त्याच्या त्यानुसार आपल्याला पाणी मिक्स करायचं आहे. आता हे छान आपण मिक्स करून घेऊ. तुम्ही कन्सिस्टन्सी बघूनच त्याच्यात घाला, अजूनसुद्धा जी हवं असेल तर तुम्ही घालू शकता. हे बघा, अगदी पातळ केलेला नाही आहे, असं छान झालेलं आहे. हा माझा मी घेतलेला रस होता तो खूप घट्ट होता, त्याच्यामुळे जवळ 10 बाउल ह्याच्यात पाणी जिरलेलं आहे. तुम्ही तुम्हाला हवं तसं कन्सिस्टन्सीप्रमाणे त्याच्यात पाणी मिक्स करा. मी मगाशी 1/2 बाउल साखर घातलेली होती, पण ह्याची केस बघितल्यावर मला अजून साखर त्याच्यात घालायला लागली, तर मी पावडर शुगर घातलेली आहे त्याच्यात. ती साधारण मी 1/2 बाउलला कमी अशी एवढी त्याच्यात घातलेली आहे. तेव्हा साखरही तुम्ही तुमच्या केसनुसार त्याच्यात कमी जास्त करू शकता. बघा, आपला मँगोला तयार झालेला आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा. हे बघा, मँगोला हा सर्व लहान मुलांचा खूप फेवरेट असतो, त्यामुळे तुम्ही असा घरी करून ठेवा आणि अशा बॉटलमध्ये भरून ठेवा, म्हणजे तुम्हाला कधीही मुलांना तो देता येईल. तुम्हाला माझा घरच्या घरी मँगोला कसा तयार करायचा हा व्हिडिओ आवडला असेलच, तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनचं बटन प्रेस केलं तर तुम्हाला माझे नवीन आलेले व्हिडिओज लगेच बघता येतील.